हॅलो एवरीवन, हाऊ आर यू? माझं नाव आहे वैभव शेटे आणि मी आज तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, आपण व्यवसाय करतो किंवा आपण नोकरी करतो, पण नेटवर्क मार्केटिंग ज्यावेळेस कोणी आपल्याला सांगतं त्यावेळेस आपल्याला लगेच आपली तोंडं वाकडी होतात, कारण आपल्याला व्यवस्थित माहीतच नसतं नेटवर्क मार्केटिंग म्हणजे काय. तर त्या नेटवर्क मार्केटिंगच्या बद्दल जर आपल्याला कोणी व्यवस्थित सांगितलं तर आपण ते करू पण शकतो. मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंग हे नोकरी पण नाही आणि व्यवसाय पण नाही असं म्हणता येईल आपल्याला. हे त्या दोघांचं समन्वय किंवा बोलतात ना कॉन्फ्लिकेशन आहे या दोघांचं. तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय होतं की तुम्हाला एक कंपनी असते जे त्यांचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस तुमच्याद्वारे ते विकतात लोकांना, आणि तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी देतात की तुम्हाला ते डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर बनवून त्यांच्या कंपनीचे तुमच्याकडनं ते प्रमोट करवतात ती गोष्ट. आता त्याच्यात काम काय असतं, लोक विचारतात की आम्हाला करायचं तरी काय ह्याच्यात एक्झॅक्टली. तर ह्याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्याच्यात तुम्हाला तुमच्या खाली डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स बनवायचे. मित्रांनो, ट्रेडिशनल बिझनेसमध्ये ज्यावेळेस कोणती कंपनी डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स बनवते त्यावेळेस त्यांच्याकडनं अपेक्षा नसते की त्यांच्या खाली कोणी डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स बनवतील. त्यांचं अपेक्षा एवढीच असते की त्यांनी ते प्रोडक्ट सेल करावे मार्केटमध्ये. पण ज्यावेळेस नेटवर्क मार्केटिंगमध्ये कोणी तुम्हाला इंट्रोड्यूस करतं किंवा अपॉइंट करतं त्यावेळेस त्या कंपनीचे अपेक्षा अशी असते तुमच्याकडनं की तुम्ही त्यांचे प्रोडक्ट्सच नुसते प्रमोट नाही करावे, तर तुम्ही अजून डीलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स त्या कंपनीसाठी बनवावे. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे त्यांचं जे क्युम्युलेटिव्ह टर्नओवर बनतं त्याचा काही पार्ट तुम्हाला दिला जातो कमिशन म्हणून. तर हे कमिशन्स तुम्हाला काही हजारात पण मिळतील किंवा लाखांमध्ये पण जातील. आता काही लोक बोलतात की ह्याच्यात फक्त स्वप्न दाखवतात आणि लखपती करोडपती दाखवतात. मित्रांनो, हे खरं आहे, स्वप्न दाखवतात पण ते सत्यात पण येतात. सत्यात कसे येतात आता तुम्ही म्हणाल, सत्यात असे येतात ज्यावेळेस तुम्ही खरंच काम करता आणि तुमच्याकडे हजारो किंवा समजा कमीत कमी आकडा म्हटला तरी 50-60 डीलर्स तुमच्याकडे बनतात आणि ते डीलर्स त्या कंपनीकडनं प्रोडक्ट्स विकत घेतात. तर त्या प्रोडक्ट्सचा काही पर्सेंट तुम्हाला मिळतो दर महिन्याच्या महिन्याला, आणि तो एक चांगल्या सबस्टॅन्शियल अमाऊंटमध्ये तुम्हाला मिळतो. समजा कोणी एक 100 रुपयाचा किंवा 1000 रुपयाचा प्रोडक्ट घेतला आणि त्याच्यात तुमचं कट असेल किंवा तुमचं कमिशन असेल 1-10%, तर समजा 1000-तले 10% म्हणजे 100 रुपये तरी तुम्हाला मिळतील फिक्स त्या महिन्यातले. असे तुमच्याकडे जर 10 लोक असतील आणि 10 लोकांनी जर 1000 रुपयाचे प्रोडक्ट्स विकत घेतले तर 100 × 10 म्हणजे 1000 रुपये तुमचे फिक्स झाले त्या महिन्याचे. असा तुम्ही विचार करा. आता ही नोकरी नाही आहे, कारण नोकरीमध्ये तुम्ही टाईम देता तुम्ही एका कंपनीला आणि त्या 8 तासाचे तुम्हाला ॲट द एंड ऑफ द मंथ फिक्स पगार मिळतो. इकडे फिक्स असं काही नसतं, जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला त्याच्यातून मोबदला मिळणार, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. तर म्हणून नेटवर्क मार्केटिंग ही नोकरी पण नाही आणि नेटवर्क मार्केटिंग हा धंदा पण नाही. आता हा धंदा का नाही आहे तुम्ही म्हणाल, तर धंदा ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण लोकांना रिक्रूट करतो आणि त्यांना आपण पगार देतो. तर ह्याच्यात कोणालाही आपल्याला पगार द्यायचा नसतो, हे लक्षात ठेवा. सगळे आपापले स्वतःचे सेल्फ मोटिवेटेड एंटरप्रेनर्स असतात, तर त्याच्यामुळे आपली लायबिलिटी कोणाचीही काही नसते. तर त्याच्यात जर कोणी लोकांनी जॉईन करतात, काही लोक सोडतात, तर ते त्यांचं नशीब असतं, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. आपल्या जर एम्प्लॉई सोडून गेला तर आपण जी कामं घेतलेली असतात आपल्या क्लायंटकडनं त्याच्यावर अफेक्ट होतं. पण नेटवर्क मार्केटिंगमध्ये तसं काहीच नसतं, कारण आपण काही लायबिलिटी घेतच नाही आपल्यावर. म्हणून हा धंद्यापेक्षा एक सेफर वे ऑफ डुईंग बिझनेस आहे, एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.